विठ्ठल मंदिरात सुरू असलेला हा रौप्य महोत्सवी वर्ष अर्थात 25वं वर्ष या अखंड हरिनाम सप्ताहाचा आपण मोठ्या उत्साहात असं म्हणण्यापेक्षा दरवर्षी उत्साहात असतो. दरवर्षी प्रमाणे उत्साह हा सप्ताह सुरू आहे. प्रातस्मरणीय ब्रह्मलीन हरिभक्ती परायण गुरुवर्य अण्णा बाबूराव महाराज सांगोळे त्यांना आपण आदराने अण्णा म्हणतो. ज्यांच्या सानिध्यामध्ये ज्यांचं सानिध्य आपल्या सर्वांना परिस स्पर्शाप्रमाणे लाभला आणि खरं ब्रह्मज्ञान कशाला म्हणायचं हे त्यांनी आपल्याला शिकवलं. त्याचप्रमाणे तेच परंपरा पुढे चालवणारे हरिभक्ती परायण गुरुवर्य आमचे वैद्य गुरुजी अखंडपणे रोज नित्य पाठ ज्ञानेश्वरी अमृतानुभव चांगल्य 65 विचार सागर पंचदशी सगळे ग्रंथ या ठिकाणी नित्य नियमित प्रमाणे सुरू आहे. मी बाहेर कीर्तनाला गेल्यानंतर पुरतूरचं उदाहरण घेत असतो की खरं श्रोता कसा असावं तर पुरतूर मधले जसे श्रोते आहेत म्हणजे पुरुष तर आहेत पण महिला मंडळ सुद्धा बोलू देत नाही. त्यातली त्यात पुढे ते सरांनी गया काकडे दिलं होतं जेवायला तो प्रसंग पण सांगत असतो. काय महिला आहे तिथलच्या की उच्च प्रतीच्या. खरं म्हणजे पुरतूर गोकुळ आहे गोकुळ हो सगळे हरिरूप झालेले आहेत आणि म्हणून या ठिकाणी कीर्तन करायचं म्हणजे काहीतरी थोडस चिंतन प्रवचन मनन करावंच लागतं. म्हणून दोन दिवसांनी या अभंगावर चिंतन करत होतो काय बोलायचं. कारण एरवी आपल्या गप्प आणलं दगत कुठं मी तर दगत नाही ना बरी तर एखादी प्रक्रिया चुकली तर मत नाही. आता एक गोष्ट चुकली तर फक्त आम्हाला माहिती झाकली मोठ सवाल लागत जमतच नाही. मग आता तुमचा धाकच असा काय करावं. कारण काय जेवढं मोकळं असेल माणूस तेवढं चांगलं बोलतंय. ते ताणत असलं की हुकत असेल ते हुकलं थोडं तुम्ही समजून घेणार आहे म्हणून दगला काय अडचण. या अभंगावर साधारणतः एक तास भर आपण चिंतन करूया. 9:45 झालेले 9:45 पर्यंत आपल्याला चिंतन करायचं आहे. उत्कृष्ट या ठिकाणी असलेले मला वाटतं यावेळेस जरा नवीन चेहरे आपल्या भजनी मंडळामध्ये पण दिसतात. सगळ्यांचं दर्शन झालंय. आमचे भागवत महाराज आहेत, रामेश्वर महाराज आहेत, दत्ता महाराज आहेत, बागल महाराज आहेत, ही मंडळी आपली आहे. पण ह्यावेळेस ही सगळी आपली मृदंग म्हणी. कारण सुरुवातीलाच मृदंगाने इतका आनंद मिळाला आणि ती सुरुवातच खूप छान वाटलं. सगळे उत्तम गायनाचार्य मंडळी या ठिकाणी विशेषतः गाथा पारायण गाऊन या ठिकाणी सूर्य असं मला नानांनी सांगितलं त्यामुळे अतिशय आनंद आहे. आमचे उदयवालजी या ठिकाणी आहेत, विशेष म्हणजे लोकमतचे पत्रकार. आमचे वायळ सर आज या ठिकाणी आहेत. आमचे डॉक्टर मांडे सर आहेत, बागल सर आहेत,
एक आणखी एक धाकी की अंधश्रद्धा निर्मूलनाचा एखादा शब्द तोंडात जाऊ नये म्हणून ते युम बसले काय कोण बघूसर काय त्यांचा एक धाकी वेगळा सुद्धा पण आमच्यावर प्रेम असल्यामुळे आमचे बरीदर सर बरीदर सर आज या ठिकाणी माझ्यासोबत विस्पुते सर जे माझे सहकारी ते या ठिकाणी सगळे एकंदरीत सगळे प्रेमाची मंडळी आहे आणि म्हणून आनंद असं खेळ असा परमार्थ कसा चालावा असं सर सहज कोणी विचारलं की परमार्थ कसा करावा ते इकडे बघून सांगावा असा करावा कसा करावा तर असा करावा जे खरं म्हणजे एक सप्ताह झाला म्हणजे सगळं झालं असेल नित्य म्हणून कारण पंचदशी मध्ये काय एक श्लोक आलेला आहे पंचदशी काय सांगते आपल्याला विद्यारण्य स्वामी सांगते तत् चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत् प्रबोधनम तत् चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत् प्रबोधनम त्याच चिंतन त्याच मनन त्याच स्मरण रात्रंदिन एकच धंदा रात्रंदिवस एकच काम करायचं एकच आणि बरेच आमच्या शिकलेली मंडळी आहे ना हे आपले वारकरी म्हणून जमत पण ऑफिस मध्ये गेल्यानंतर ते कीर्तन प्रवचन करते म्हणजे जणू काय गुन्हा केला असं पाहते माझ्याकडे नवीन लोक आले त्यांना कळले सर कीर्तन करते ते माझ्याकडे फालून वर पाहून तुम्ही कीर्तन करता जणू म्हणलं काय चोऱ्या करतो कीर्तन करतो बाबा म्हणजे काय वेगळ्या नजरेने पाहतात लोक पण खरं सांगू का उच्च शिक्षित मंडळी सुद्धा आता परमार्थामध्ये येणं गरजेचं आहे त्या काळामध्ये मामासाहेब दांडेकर होते त्या काळामध्ये आणि मामासाहेब दांडेकरांचा अभ्यास आमच्या पठाडे महाराजांनी केला म्हणून पठाडे महाराजांचे 5-6 कीर्तन ते कशावर टेपवर सापडतात पण ते ऐकल्यावर कळतं की काय उंची आहे महात्म्याची आणि म्हणून असे महात्मे प्रत्येक ठिकाणी बाकी गल्पला तर सगळी गरज आहे त्याच्यावर न बोललेलं बरं त्या गल्पल्यावर बोलणे काय करायचं कारण आपल्या वाचेला शिन ते बोलणं म्हणजे म्हणून खरं खरा परमार्थ कशाला म्हणायचं खरं तत्वज्ञान काय आहे वारकरी तत्वज्ञान विशेष म्हणजे सर आता ते बी एडच्या अभ्यासक्रमात ठेवलाय बी एडला तत्वज्ञानाचा एक पेपर आहे आणि त्याच्यामध्ये आता शंकराचार्यांचं आदर तत्वज्ञान ठेवलं आणि या काय प्राध्यापकाला शिकते आपली मुसावाला काय करणार त्याचा अभ्यास करावा लागेल मी 4 वर्ष प्राध्यापक होतो तेव्हा तो पेपर मी शिकवायचो अतिशय उच्च कोटीचा कारण ते उगा आपलं 4 पुस्तकं पाहिले या लेखकाचे त्या लेखकाचे त्याच्याने जमल असं नाही बरं ते शिकवण्याचा विषय आहे का अनुभव घेण्याचा विषय हा विषय कसा आहे अनुभव घेण्याचा म्हणून अनुभव नसेल तर बोलू नये आणि बोलायचं असेल तर अनुभव घ्या कारण साधू संतांनी प्रमाण दिलं अनुभव आले अंगा ते या जगामध्ये तसे अनुभव आला आणि अनुभव दिला म्हणून अनुभवाची देवाणघेवाण येते बरं तो अनुभव सांगण्यासारखा आहे प्रातिम परमात्म्याचा ज्याला अनुभव आला तो सांगण्यासारखा आहे का कोणाला सांगता आला का कोणाला सांगता आलेला नाही एक महात्मा आहे की ज्यांना गुरुनी आदेश केला गुरुनी आज्ञा केली की तुला तू भगवद्गीतेवर सगळं सांगितलं 700 श्लोकांवर 9000 ओव्या तू सांगितल्या आणि ज्या परमात्म्याचा तू अनुभव घेतलास त्याचा तुला काय ज्याच्यावर तू प्रतिपादन केलंस त्याचा तुला काही अनुभव आला का तू म्हणतो हो मग सांग बरं अनुभव सगळ्या संतांना अनुभव आला पण त्यांना कोणी विचारलं नाही यांनाही अनुभव आला पण यांना विचारलं सांग बरं तुझा अनुभव आणि त्यांनी 10 प्रकरणांमध्ये तो अनुभव प्रतिपादित केला त्याला आपण अमृतानुभव असं म्हणतो किंवा अनुभवामृत असं म्हणतो अमृतासारखा अनुभव अमृतासारखा म्हणजे गोड अतिशय आनंद सचित आनंदच त्याचं स्वरूप आहे आणि त्याचाच अनुभव ज्ञानेश्वर महाराजांना आला आणि त्यांनी आपल्या गुरु समोर प्रकट करून दाखवला विठ्ठल नाना शास्त्र पटे लोको नाना दैवत पूजनम आत्मज्ञानम विना पार्थ सर्व कर्म निरर्थकम काय सुंदर सांगितलं आत्मज्ञानम विना पार्थ सर्व कर्म निरर्थकम सर्व कर्म निरर्थकम सगळे कर्म करायला लागले का विचाराकडे आले बहुतेक सगळे कुठे कर्म करायला लागले मला देव पाहिजे कर कर्म कर्माने देव भेटणार आहे का ज्ञानाने देव भेटणार आहे या ज्ञानासाठी विचार करावा का कर्म करावा आम्ही विचार करायलो का कर्म करायचं याच्यावर थोडासा विचार केला पाहिजे विचार करायचा नसता आणि क्रियेनेच प्राप्त झाला असतं तर सकल संतांनी असं म्हटलं नसतं कसं म्हटलं नसतं क्षणोक्षणी हाची करावा विचार
तरावयापर सिंधु क्षणो क्षणी हाची करा हाच विचार स शब्द कधी लावतो आपण तुम्हाला आमच्या घरी यावंच लागत चहा घ्यायला स शब्द लावतो म्हणजे टाळण्यासारखं नाही तसं इथं तुकोबर आहे तुम्हाला मला सांगतात की बाबा क्षणो क्षणी हाची करावा विचार कोणता विचार करावा तरावयापर सिंधु किंवा तुम्हाला भक्ती आवडती का अशी भक्ती करा की जी खरी खरी नाही देवाला आवडणारी कोणती भक्ती करावी जी भक्ती देवाला आवडते आणि तुकोबराने त्याचं काय वर्णन केलं हेची तोर भक्ती आवडते आवडते देवा संकल्पावी माया संसाराची आम्ही संसाराला जाणून घ्यायलो का संसारातलं जाणायलो आमचा विचार संसाराविषयी आहे का संसारातला विचार आहे याच्यावर थोडासा विचार का काय पंचदशी नामक ग्रंथामध्ये विद्यारण्य स्वामीनं तीनच प्रश्न महत्वाचे उपस्थित केले खरं सांगू का तीन प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला मिळालं तर परमार्थ झाला परमार्थ 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 लय लोक असं बहु करून ठेवलाय परमार्थ तसं तीनच प्रश्न महत्वाचे तेवढं एकदा कळालं पहिला प्रश्न मी कोण आहे आहे मी कोण करावा विचार पहिला प्रश्न कोणता मी कोण आहे परमात्माचा प्रश्न चांगल्या चांगल्या साधू संतांनी संपूर्ण आयुष्य वेचलं केवळ या प्रश्नाच्या शोधात मी कोण आहे मी कोण आहे भल्या भल्यांना मीच शोध लागला नाही कुणाला नाही लागला मी आताच नाही बोलत मी कोणाला बोलतोय पाचही शास्त्रकारांना सांख्यांना नाही नैयायिकांना नाही वैशेषिकांना नाही योग्यांना नाही आणि जेमिनींना पण नाही पूर्वमीमांसा त्यांना पण मीच शोध लागला नाही तो फक्त व्यासांना लागला म्हणजे उत्तर मीमांसा एवढ्यासाठी पाच शास्त्र फेल गेले मी कोण आहे नाही का दुसरा प्रश्न आहे की हे जे चराचर जगत दिसते आम्हाला हे सगळं ज्याला जग म्हणतो संसार म्हणतो या जगाचं कारण काय काय जगाचं कारण काय आहे हा दुसरा प्रश्न महाराज चांगल्या चांगल्या मिळ नाही चांगदेव महाराजांसारखे आपल्यासारखे वांगदेव तो सोडूनच द्या पण चांगदेवांना सुद्धा मिळ नाही बसला बर किमान 65 व्या लिहिल्यानंतर तरी मिळ बसला की नाही तरी नाही बसला एक कोरा कागद पाठवला त्या कोरा कागदावर कसं माझ्या डोक्यात सहज असतात एक कागदाच्या ऐवजी जर दोन कागद पाठवले असते चांगदेवांनी तर 65 वव्यांच्या ऐवजी 130 वव्या झाल्या असत्या पण एकच कागद होता आणि एकाच कागदावर 65 वव्या आल्या पण 65 वव्या ऐकून नाही कळालं म्हणून ते पुन्हा घेऊन गेले महाराज ते तुम्ही लिहिलं खर पण नाही कळलं ना मला पण ते म्हणे शाने माणसांचं एक काम एकदा बोलत असते दोनदा बोलत नाही
तेव्हा मी एकदा बोललो बोललो तुला नाही कळलं मी काय करू का मुक्ताबाईने विचारलं कोणी सांगितलं मुक्ताबाईने समजून सांगितलं आणि मग त्यांनी गुरु मानलं मुक्ताबाईला चांगदेव म्हणे आज जन्मा गुरु पुत्र झालो मुक्ताईचा मुक्ताईचा मुक्ताबाई गुरु केली आणि मग कळलं 65 वगैरे आणि श्री ल्याव का चिरंजीव ल्याव कळलं नाही पण ज्ञानेश्वर महाराजांनी पटकन आशीर्वाद देऊन टाकला 1400 वर्षाच्या व्यक्तीला 18 वर्षाच्या काय द्यावा स्वस्ती श्री वटेशु जो लपोनी जगदा भासु दावी मग ग्रासु प्रगटला करी आशीर्वाद देऊन टाकला स्वस्ती म्हणजे आशीर्वाद पहिल्या दिवशी कदाचित तिन्ही प्रकारचं मंगल झालं असेल वस्तू निर्देश रूप मंगल आशीर्वाद रूप मंगल आणि नमस्कार नमस्कार रूप मंगल ठीक आहे पण आशीर्वाद देऊन टाकला चांगया तुझं कल्याण असो आणि लगेच अन्वय व्यतिरेकाची भाषेनं कारण वेदांत समजून सांगायला ही एकच पद्धत आहे कोणती अन्वय आणि व्यतिरेक काय आध्यारोप करणे आणि मग त्याचा अपवाद करणे लगेच आध्यारोप करून टाकला स्वस्ती श्री वटेशो जो लपोनी जगदा भासु दावी मग ग्रासू प्रगटला करी गेल्या 8-10 दिवसापासून आमचा चांगले 65 ग्रंथ सुरू आहे सकाळी सकाळी पण आता 8-10 दिवस झाले एका शब्दावर चिंतन चालू आहे जो 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 लपोनी जगदा भासू जो कसा आहे अहो तो जो कळण्यासाठीच आयुष्य भेटले आपल्याला हे आयुष्य कशा करताय तेवढं जो कळण्यासाठी जो म्हणजे परमात्मा जो म्हणजे ब्रह्म आणि तो परमात्मा कळावा एवढ्यासाठीच आयुष्य भेटलेले आयुष्याच्या साधने सचिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणी कृपावलोकने दिला आणि म्हणून खऱ्या अर्थाने विषय काय चालला होता जगाचं कारण काय हा दुसरा प्रश्न आहे आणि तिसरा प्रश्न आहे मोक्षाचं साधन काय आहे मोक्षाचं साधन काय किती प्रश्न झाले तीनच प्रश्न परमार्थ संपला मीचा शोध लागा जगाच्या कारणाचा शोध लागाव आणि मोक्षाचं साधन हाताला लागाव मोक्षाचं साधन कळाव ना आपल्याला एवढं कळलं की काम झालं आणि हे वेदांताशिवाय कळणार नाही अद्वैत तत्वज्ञानाशिवाय कळणार नाही पण ज्याला अद्वैत तत्वज्ञान वेदांत असं तुम्ही म्हणता नेमकं कशाला म्हणायचंय ते महाराजांनी पहिल्या चरणात सांगायला सुरू आत्मज्ञानम विना पार्थ सर्व कर्म निवर्तकम नाना शास्त्र पठेलो
नाना प्रकारचे शास्त्र होऊद्या, पण आत्मज्ञान याला म्हणायचं वेदांत, अद्वैत, एक ब्रह्म. आमचे बाबा सरळ साध्या सोप्या भाषेत बोला, एक जाण्या तो सब कुछ जाण्या, एक नाही जाण्या तो कुछ भी नाही जाण्या. किती सोपे सांगा बर काय, मला सांगा त्या एकाला किती महत्व. समजा लग्नामध्ये वराड कमी अधिक असलं तरी चालत, मंडप हलका फ्री असला तरी, खायला प्यायला पदार्थ कमी अधिक असले तरी, तो बँड समजा डीजे नाही भेटला पण हलका बँड भेटला तरी चालत, वरबाप वरमाय असले नसले तरी चालत, मामा लग्नाला असला नसला तरी चालतो, नवरदेव लग्नाला असला नसला तरी नाही हे तर चल्ले चालत चालत नाही कस चाललं, लक्ष पाहिजे इकडं, कोणाकडे लक्ष पाहिजे, लक्षाकडे लक्ष पाहिजे, कशाकडे लक्ष पाहिजे. एक जर नाही कळला सगळं झुकलं. वाचून ज्ञाने विन एके उपाय करिशी जितुके तिये गुंफिसे अधिके रुखी. एका ज्ञाना वाचून पर्याय ते ज्ञानेन मोक्षम वशमान यंती, ज्ञानानेच मोक्ष मिळणार आहे. आणि ते ज्ञान कशाला म्हणायचंय, ते ज्ञान कळायचं असेल तर अगोदर आम्हाला थोडीशी शुद्धी करायला पाहिजे. ज्याला वेदांत शास्त्रामध्ये सुरुवातीला मलदोष, विक्षेप दोष आणि आवरण दोष तीन दोष आहेत. हे कशाचे दोष आहेत, ज्ञानाच्या अगोदरचे दोष. परत ज्ञानाच्या अगोदरचे दोष गेले म्हणजे काम झालं असं समजू नका, कारण ज्ञानानंतर पुन्हा तीन दोष आहेत. कोणते, एकाला म्हणायचं प्रमाणा संभावना, दुसऱ्याला म्हणायचं प्रमेया संभावना, आणि तिसऱ्याला म्हणायचं विपरीत भावना. आता मी पुन्हा विचार सागर काढीत नाही, कारण पुन्हा आपल्याला झालेले आहे, उकळून दिले आपण त्याला, त्याच्यामुळे पुन्हा काय करत होता, पण भरचिव मेला मृत झाला याला म्हणायचं विपरीत भावना. आणि गुरुने आपल्याला काहीतरी बोध केलाय, गुरु म्हटले काय म्हटले, तत्वमसी तू ब्रह्म आहेस. आणि आपण कानाने ऐकलं मी ब्रह्म आहे, पण एखादा पण आसपास काय असं काय आलं शंका आली डोक्यावर, असं कसं असं, मी ब्रह्म कसं असेल, मी अल्पज्ञ परिछिन्न जीव मी ब्रह्म होय, शक्य नाही. याला काय म्हणायचं की गुरुनी सांगितलेल्या त्या बोधावर संशय आला, म्हणजे श्रवणाने काम झालं, यांनी काय करावं, श्रवणाच्या पुढचं साधन काय, उत्तम अधिकारी जर असेल, काना वचनाची भेटी सरीसाची पै किरटी वस्तू होऊन उठी कवन ऐक जो, ऐकल्या बरोबर वस्तू होऊन उठी, ब्रह्म वस्तू होऊन उठी, पण जमत नाही मग त्यांनी पुढचं साधन पाहून, त्या मननाने काय होईल की प्रमेया संभावना श्रवणाने, प्रमाणा संभावना मननाने, आणि लयच विपरीत भावना असेल तर निधिध्यासनाने. ही तीन साधनं जर केले तर तीन प्रकारचे ज्ञानोत्तर दोष त्याचे निवृत्त होतील आणि त्याला प्रातिप परमात्म्याचा अनुभव येईल. विठ्ठल सगळ्यांना दुःख का जर असेल, दुःखाचं कारण, आता ते पुन्हा कारण आणली गेले गेले की वेदांत शिरतो आपण, विचार सांगा दुसऱ्या तरंगात विषय आलेला काय दुःखाचं कारण आहे, तुम्हाला आम्हाला दुःख कवून आहे असं जर विचारलं तर काय उत्तर त्याच, दुःख कशामुळे आम्हाला, वास्तविक माझं दुःख नको आहे आम्हाला, मजला की दुःख व्हावे आईसे कोणी व्हावे ना जीवी, मला दुःख नकोय. आणि संसार तर दुःखाचं मूळ आहे काय, संसार दुःखाचं मूळ आहे, मला दुःख नकोय. बरं कोण दुःखी नाहीये असा जर प्रश्न विचारला तर याच्यावर संशोधनच करावं लागेल सर आपल्याला, कोण दुःखी नाही उगा आपले लोक, राम 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 कस काय बरे का, मग एकदम मजे ना घेवर जेवर या बघ, मग फक्त नाही बोलावं लागतं तसं चाकली मोठ जावा लागायची, ते सगळ्यांचं असंच आहे जग. हा म्हणून कबीर महाराजांनी वर्णन केलं, जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे. पण तुम्हाला खरं सांगू का, याच्यामध्ये मोठी यादी दिलेली आहे मला,
कोण कोण दुखी आहे आता ते आपलं माणसं सोडून द्या पण त्यात एका चरणावर अंडरलाईन करावं वाटतं आपल्याला ब्रह्मा विष्णू महेश दुखी आहे इथं म्हणलं की माणसं डोकं चक्कर होऊन जातं माणसं बरे पण देव ते देव दुखी आहेत म्हणलं कमाले की मला सांगा ब्रह्मा विष्णू महेश दुखी आहे आणि मग पुन्हा पुढे चालावं लागतं मग हे तर दुखी आहे मग सुखी हाय कोण आणि मग पुढे गेल्यानंतर त्यांनी खरं सांगू का तुम्हाला सात चक्क होऊ तो वो नाही दुखिया कोण नाही दुखिया जिसने मन को जीता है खरं सांगू का तो नाही दुखिया ज्याने मनाला जिंकलं आणि आता मला तुम्ही सांगा पुन्हा पंचदशी जर येऊन सांगायचं असेल तर दोन प्रकारची सृष्टी आहे एक ईश्वरकृत सृष्टी आहे जी अजिबात दुःख देत नाही पण दुसरी मनोमय सृष्टी आहे जी दुःखाला कारण आहे कोणती मला आमच्या विष्कुते सारखे हार घालायला पाहिजे कोण घातला का कोण बोलायले हे मन बोलायले आणि मी आल्यानंतर त्यांनी मला चहा घ्यायला चला म्हणायला पाहिजे म्हणले का आणि पाहुणे गुरु आमचे म्हणले का चहा म्हणले बरं का त्यांच्याकडे पाहू नका म्हणले पण सांगायचं तात्पर्य हे कोण बोलतय हे मन बोलायला दुःखी कोण करेल दुःख कोण करायला द्यायला आम्हाला ते मन द्यायला परमार्थ तोच सांगतो की मनाला जिंका जिंका नाही त्या मनाला वळखा मन हे वाया नाव आहे तुम्ही त्याला काय खरं समजले काय अहो मन म्हणजे कल्पना मग या मनाला काय बरं मनाचं असं वैशिष्ट्य आहे मनाला तुम्ही किती बळजबरीनं असं खेचून आणायचा प्रयत्न खान पत्र लागू देत नाही सगळ्यात प्रबल काय मन आहे मी माझं संशोधन झालंय ते मनावरच झालंय मानसिक आरोग्य आणि तुम्हाला सांगतो अमेरिकेमध्ये दर 4 व्यक्ती मागे एक मानसिक रुग्ण आहे भारतामध्ये दर 20 लोकांमागे मानसिक रुग्ण एक आता 20 जर 20 मागे एक तर आपण इथे लय मोठे बसलेले इथंचा जर हिशोब काढला आपल्या आता आपल्या इथं 50 आहेत काय आणि इतर ते बोलावं लागतं ना आपल्याला इथून जायचंय ना पुन्हा इथं तर सोडू कारण जो परमार्थ करतो त्याच कसं मन हे होईल मला सांगितलं म्हणून मनाला काय करा मन हे राम झाले मन हे राम झाले प्रवृत्ती ग्रासुनी निवृत्तीशी मन गेलंय आता कोठे जावे मन तुमचे चरणावे संगत करतो आपण आता लहानपणी शाळेत जायचो ना माझे वडील नेहमी म्हणायचे हुशार पोराय संगत धर
हुशार पोराची संगत धर म्हणजे काय तू हुशार होशील तसं वाईटाच्या संघात हे मन वाईट होत आणि चांगल्यांच्या संघामध्ये चांगलं होत शक्य आहे का असं राहणं आपलं फक्त म्हणणं चाललंय आपलं असं राहणं शक्य आहे का माणसं तळमळ 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 का माणूस मनाचा गुलाम झालेला आहे त्या मनाला जिंकायचंय परमार्थ म्हणजे काय त्या मनाला जिंकणं मनाला ताब्यात ठेवणं एवढं सोपं नाही जेवढं मनाला तुम्ही आवडता ना आता बघा आजकालचे पोरं मोबाईलचे आहारी गेले हे आमच्या ऑनलाईन शिक्षणामध्ये बरेच मुलं आता आजच्या पेपरमध्ये एक रिपोर्ट आलेला आहे त्या संदर्भात की मुलं मोबाईलवर पोहून पोहून असे एकाकी झालेले आणि भाषा तज्ञांनी असं सांगितलं की मुलांना साधारणतः 1-1.5 वर्षाचं झाले की त्याला बरेच शब्द बोलता येतात आजकालच्या मुलांना बोलता येणार काहून ते शाळेत जायना त्यांचा सामाजिक विकास व्हायना त्याच्यामुळे ह्या मोबाईलने पण जेवढं चांगलं आहे तेवढं तो आपल्या स्वामी विवेकानंदांचं एक विधान होतं स्वामी विवेकानंद असं म्हणाले होते विज्ञानाची प्रगती जरी चांगली असली पण त्याच्यासोबत जर मानवाचे मन प्रगल्भ झालं नाही तर ते विज्ञान विनाशाला कारणीभूत मोबाईल चांगला आहे पण तुमचं मन चांगलं नाही म्हणून मोबाईलचा वापर बिघडला तरुण मुलं जे पाहतायत ना हे फार वाईट आहे लक्षात येईल म्हणून इकडं हरिपाठाकडं काकड्याकडं साप्त्याकडं इथं अशी उभं राहिले पाहिजे मुलं मी मागे एकदा बोलतो होतो की आमची मुलं कलेक्टर झाले पाहिजे तहसीलदार झाले पाहिजे पोलीस अधिकारी झाले पाहिजे शिक्षक प्राध्यापक झाले पाहिजे संध्याकाळी कीर्तन करायला गेले पाहिजे साप्त्या असा समाज जेव्हा निर्माण होईल ना तेव्हा आपला समाज रामराज्य होईल महाराज हे कशावर चाललंय आपलं नोकरी रे संघ त्या मनाला फार वाईट संघ लागेल माणसानं वाईट संघ आहे म्हणून संघ करू नका हे मी बोलतोय असं नाही तर दुसऱ्या अध्यायामध्ये भगवद्गीतेत सुद्धा सांगितलंय संघात संजायते काम काम क्रोधो विजायते क्रोधात भवती समोहा समोहा स्मृती विभ्रम स्मृती भ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशा प्रणश्यती आता यालाच विनोबाजी आहेत ना आपली गीता केलेली विषयाचा करी संग त्यास तो विषयाचे करी ध्यान त्यास तो संग लागला संघातून फुटे काम क्रोध कामात ठेविला क्रोधातून जडे मोह मोहाने स्मृती लोपली स्मृती लोपे बुद्धिनाश म्हणजे आत्मनाशची विवचन झाला अजून काही दृष्टांत दिलेला नाही दृष्टांत घेऊ आपण थोडक आणि मला कल्पना आहे की तुम्हाला फार दृष्टांताची सुद्धा अपेक्षा नाही पण अजून मधून घेतला पाहिजे नाही का तोंडी लावायला आपला म्हणून संघाचा विषय चालला होता न करी रे संघ राही रे मिश्रण एक राजाच्या राज्यामध्ये एक विदेही महात्मा तो विदेही महात्मा अगदी निवांत झाडाखाली बसलेला येता जाता लोक पाहायचे पण तो फार तेजस्वी असा दिसला सगळे दर्शनाला येऊ लागले त्या राजाला कळालं की कोणीतरी विदेही महात्मा आपल्या राज्यामध्ये आपल्या शहरामध्ये आलेला राजा म्हटला आपण दर्शनाला गेलो पाहिजे मग राजाही सगळा लवाजापा घेऊन दर्शनाला दर्शन घेतलं आणि साधू महात्म्याला म्हणजे महाराज माझी इच्छा आहे की आपण माझ्या राजवाड्यामध्ये यावं आता ते विदेही महात्मा त्यांना काही घेणं देणं म्हणून तिने एक नाही दोन नाही त्या राजाकडे पाहिलं की नाही राजा दर्शन घेतलं घरी निघून गेला
पण चिंताग्रस्त का? मंत्रिमंडळाची बैठक बोलवली, सांगितलं की ते महात्मे आपल्या राजवाड्यात येतील असं काहीतरी का, आणि जो कोणी असं करी त्याला आपण 10 गाव जहागिरी देऊन टाकू, दौंडी देऊन टाकू. दौंडी दिली, दौंडी दिल्यानंतर आता बऱ्याबऱ्याने प्रयत्न केले त्या महाराजांना, कोणाला शक्य झालं नाही. एक वेश्य आले राजाकडे, कोण? एक वेश्य. आणि त्या राजाला म्हणे, महाराज मी आणू का त्यांना? आता म्हणे चांगल्या चांगल्या जमणारे कोण, तू डोकं खर्च काय निघले नाही, पण मी आणते ना. ठीक आहे, तू कुणाला? तुला 10 गाव होते. तिनं काय केलं, 10-15-20 दिवस फक्त त्या महात्म्याचा जीव सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त काय करते एवढं निरीक्षण. हा महात्मा काय करतोय सकाळपासून? तो महात्मा दिवसभरामध्ये फक्त 2-3 असे मातीचे, त्याला ढेकळं म्हणतो ना, ते असे 2-3 खडे खायचे ते मातीचे आणि ते तोंडात टाकायचे बस तेवढं. तिला लगेच हसली, त्याला वाटलं जम जम हे येऊ शकतात आपल्याकडे. आणि तिनं अशी एक बुद्धी लावली, युक्ती केली, ते दुसऱ्या दिवशी खडी साखराचे काही खडे त्या मातीत मिसळले. काय मातीत मिसळले? तो महात्मा आपला पाहायचा कोणता खडा खाऊ कोणता खडा खाऊ, सहज त्याच्या हातात एक खडी साखराचा खडा तोंडात टाकला, तो गोड लागला. दुसऱ्या दिवशी महात्मे बाकीच्या खड्याने तसाच खडा शोधायला सुरुवात केली, तसा खडा पाहिला तोंडात टाकला. त्यानंतर त्या बाईनं काय केलं की भाकरीचे तुकडे केले पुन्हा त्याच्या पीठ टाकले, मग ते त्याच्यासोबत भाकरीचा तुकडा, म्हणजे हळूहळू विदेही असलेला महात्मा देहावर आणला. मी आता नाही सांगितलं काय काय केलं ते काय काय. दृष्टांताचा सिद्धांत महत्वाचा आहे. काय केलं विदेही महात्मा, फक्त मातीच्या एका ढेकळ्याचा संघ केला आणि देहावर आला. मग मला भाकरी पाहिजे भाकरी पाहिजे, त्या बाईने पुन्हा भाकरी आणली अशी भाकरी. एक दिवस उशीर झाला तर चिडला महात्मा, अगं भूक लागली मला भाकरी पुढं. ते म्हणे माझ्या घरी काय जहागिरी एक काय तुम्हाला भाकरी झाली, तुम्हाला भाकरी खायची असेल तर माझ्यासोबत चाला. पण ते निघाले नाही यांच्या मागे, बाई पुढं महात्मा मागे पुढं राजाचा दरबार. दृष्टांत संपला. विठ्ठल रंगवायचं नाही. काय सिद्धांत महत्वाचा आहे. दृष्टांताच्या मागे लागणारे श्वानमुखी आहे आणि दृष्टांताच्या सिद्धांताच्या मागे लागणारे व्याघ्रमुखी आहे. कारण हे आता दोन शब्द उच्चारले तुम्ही त्याचं स्पष्टीकरण थोडस देतो ना. कुत्र्याला दगड मारला तर तो दगडाच्या मागे पडतो, आणि वाघाला दगड मारला तर कोणी मारला म्हणून ती मागे पाहतो. तसं दृष्टांत कशा करता सांगितलं तिकडं बघा. काय दृष्टांत सांगितलं तिकडं नका जाऊ, दृष्टांत सोडून द्या. सार सार कोपरे गिरते थोठा देई उडाय, कशासाठी सांगितलं? साध्या खडी साखराचा संघ केला तर विदेही महात्मा देहावर येऊन विषय असक्त झाला. दृष्टांत संपला. दुसरा दृष्टांत थोडक्यात देतो, दृष्टांत वेळ घालवायचा नाही. हरिण कशामुळे घात झाला? हरणाचा घात, हरणाला पकडण्यासाठी शिंग फुंकणे किंवा शंख फुंकणे असं म्हणतो. कसं पकडतात त्याला? ते आवाज काढतात, आणि आवाज केला की कितीही चपळ असलेला हरिण जागेवर असतो आणि दुसरा तयारच असतो. लगेच ती जाळे टाकली की पकडतात. कशाने घात झाला? शब्द विषयाने. शब्द विषयाने घात झाला. त्या हत्तीचा घात कशाने झाला? स्पर्श विषयाने. हत्तीला कसं पकडतात माहितीये तुम्हाला? खड्ड करतात मोठ, त्याच्यामध्ये पालापाचोळा टाकते आणि त्याच्यावर एक नकली लाकडाची हत्ती तयार करते. हत्ती आणि त्या हत्तीला स्पर्श करण्याच्या उद्देशाने मधून राहतात. काय मधोमध झालेला तो हत्ती आहे तो येतो आणि हात लावणार खड्ड्यात पडतो. घात झाला त्याचा स्पर्श. कशाने घात झाला? हत्तीचा. शब्द स्पर्श रूप पतंग ते दिवा, दिव्याचा रूप एवढा आवडतो काय करू काय करू उडी सांगतो त्याच्यामध्ये आणि खाली पडतो. कशाने घात झाला? रूप. शब्द स्पर्श रूप. माशाचा घात कशाने झाला? काय लावते? शिदूड ना, ते शिदूड शिदोड शिदोड लावते आणि मग असं सोडते मासा. शिदोड खायला घात झाला. कसा कशाने घात झाला? रस. आणि शेवटचं आहे भ्रमर. भ्रमराला काय आवडतं? गंध. संध्याकाळ झाली, सूर्य मावळायला लागलाय, कमळ मिटायला लागलाय, बरं असे लाकडं पोखरणारा ते भ्रमर.
त्याला काय ते लय अवघड आहे का कमळाचं फूल पोखरायचं? पण नाही करीत नाही का विषय आसक्त. अजून थोडा वेळ, अजून थोडा वेळ, अजून थोडा वेळ, कमळ मिटत त्याचं गुदमरतून दुसऱ्या दिवशी कमळ उमललं की याचं प्रेत खाली पडत. शब्द स्पर्श रूप रस आणि गंध पाच विषयांचे भोग घेणारे हे पाच प्राणी एका एका विषयामुळे घात झाला. पण या पृथ्वीवर असा एक प्राणी आहे की तो पाचही विषयांचा भोग करतो. एका एका विषयामुळे गेले. मग आता हे पाच विषयाचा भोग घेणारा राहीन वाटत का तुम्हाला? कोणता असा प्राणी? मला वाटतं सगळ्यांना माहिती कोण प्राणी आहे असा. Hey, Vinny.